तर बदलापूरच्या पत्रकार तापलं आहे ज्यांनी महाविकास आघाडीने पदची हकबंद केली आहे. बदलापूरचं प्रकरण फार गंभीर आहे आणि विशेषतः ज्या शाळेत तो प्रकार घडला ती शाळा कुठल्या तरी राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावाखाली तिथं ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला याबद्दल लोक नाराज आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी वगैरे घोषणा केलेली की मी फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवू आणि वकील पण नेमलेला आहे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की ही घटना घडल्याबरोबर त्यावर कारवाई करायला पाहिजे होती, ती कुठेतरी कारवाई दडपायचा प्रयत्न झाला म्हणून लोक नाराज आहेत. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. ही जी आमची उद्या जो बंद जो हाक दिलेली आहे ती राज्याची एकंदरीतच कायदा सुव्यवस्था परिस्थिती ही संपूर्णपणे कोलमडलेली आहे. तिथं न्याय देताना कुठल्या पक्षाचा माणूस आहे, कुठल्या कार्यकर्ता हे पाहिले जाते. पुण्याच्या पोर्शे कारच्या दुर्घटनेमध्ये तेच घडलं, दबाव आणायला गेला, आमदारांनी दबाव आणला, उच्च पदस्थांनी दबाव आणला. त्यामुळं हे कायद्याचं राज्य आहे का कुठल्या संघटनेचं राज्य आहे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आज महिलांना तुम्ही लाडकी बहीण म्हणता, परंतु आज महिलांची मागणी असं आहे की मुळातच तुम्ही इतकी महागाई करून ठेवलेली आहे, हे पैसे जरी दिले तरी त्यातून ती भरपाई होत नाही, पण त्यापेक्षा जास्त आज आम्हाला सुरक्षा पाहिजे अशी महिलांची जी हाक आहे. परंतु कुठेतरी महाराष्ट्राची जनता बोलण्याचा प्रयत्न करते आहे, पण हे डेफ अँड डॅम सरकार त्याच्या कानावर ही काही हाक जात नाही असं दिसतं आहे. म्हणून या सरकारला जागं करण्याकरता उद्याचा बंद आव्हान दिलेलं आहे. हे कोर्टाने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आज सुनावणी झाली, त्यावेळेस लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येते का, हे खेदजनक असल्याचं कोर्टाने सरकारला म्हटलं. तुम्ही पण माझे मुख्यमंत्री आहात, एक सरकारला असं कोर्टाने म्हणणं हे खूपच म्हणजे ते थिक स्किन्ड हे तिथे जाड चांबडीचं सरकार झालं तर कुणीही काही लाथाडलं काही म्हटलं तरी त्याच्यात काही फरक पडत नाही. त्यांचा एक कल्पी कार्यक्रम महाराष्ट्राला लुटायचा झालेला आहे. प्रश्न असा आहे की घटना घडते घडू शकते, लोकांची जास्त अपेक्षा असते की त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे पुन्हा कोणी याचं धाडस करणार नाही. परंतु कुठंतरी हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला गेला, त्या मातेला गरोदर मातेला तुम्ही 12 तास स्टेशनमध्ये उभं केलं, तुम्ही साधी तक्रारसुद्धा घेतली नाही, त्यामुळे लोकांच्या मध्ये प्रक्षोभ झालेला आहे. आता काही गाड्या पेटवायला पाहिजेत का, सरकार कधी जागवणार हेच कोर्टाने विचारलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आणि मुख्यमंत्री कधी आम्ही फासावर देऊ लटकू वगैरे तुमचा अधिकार नाही आहे. फासावर लटकवायचं असेल तर कोर्ट लटकवेल, फक्त तुमची जबाबदारी की लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवा आणि तिथे जे साक्षीदार असतील त्याच्यावर कुठली दडपण आणू नका. कारण आम्हाला शंका आहे की ही शाळा एका राजकीय विचाराच्या लोकांनी चालवलेली आहे आणि तिथं आपले नाव खराब होणे बदनाम होणे म्हणून प्रकरण दडपायचा प्रयत्न झालेला आहे. चांगले वकील आहेत निश्चितच आहे, पण लोकांचा विश्वास असला पाहिजे. आज ज्या कुटुंब यांच्यावर आघात झालेला आहे त्यांना जर मान्य असेल तर आमचं काही आमची हरकत नाही आहे, परंतु ते जो कोणी वकील असेल चांगला वकील दिला पाहिजे. उज्ज्वल निकम यांना दिले असेल तर कुटुंबियाची काही हरकत नसेल तर आपल्याला काही कोणाला त्यात हस्तक्षेप करायचं कारण नाही. पण आज सरकारची जबाबदारी की फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये हा खटला चालून शक्य झाल्यास महिन्याभरात त्याचा निकाल लागला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली की फासावर सोडवलं पाहिजे असं बोलण्यात अर्थ नाही, हे कायद्याचं राज्य आहे. त्या व्यक्तीला कायदेशीर प्रक्रिया करूनच जी काही शिक्षा द्यायची ती मिळाली पाहिजे. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. आता काही वेळापूर्वी आखरे MPSC परीक्षा रद्द करण्याचं निर्णय घेतला, पण एवढा वेळ आंदोलन काय झालं की ही निष्ठुरपणा सरकारचं किती निष्ठुरपणा आपण पाहिलं पाहिजे. एका बाजूला केंद्र सरकारच्या UPSC केंद्र सरकारच्या बँकिंग सेवा विभागाच्या परीक्षा चालू आहे, त्यांचं टाईमटेबल हे सुरुवातीलाच येत आहे.
आता ते टाइम टेबल लक्षात घेऊन एम पी एस सीचं टाइम टेबल आपण सेट केलं पाहिजे. आता काही अडचणी येऊ शकतील कारण अनेक परीक्षा घेतल्या जात आहेत. ही परीक्षा 25 ऑगस्टला दोन्ही परीक्षा क्लॅश होत आहेत हे सरकारला माहिती होतं. केंद्राला आपण काही सांगू शकत नाही कारण सगळे देशातले विद्यार्थी त्या बँकिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसणार आहेत, आणखी कुठल्या परीक्षेला बसणार आहेत. आज महाराष्ट्र सरकारने ही परीक्षा ताबडतोब लांबवण्याची घोषणा करायला पाहिजे होती. कारण आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे का नाही करायचा, तर परीक्षा लांबली नाही तर अभ्यास करावा लागेल आणि एका कुठल्या तरी परीक्षेला बसायचं नाही असा निर्णय घ्यावा लागेल. म्हणून माझी रास्त अपेक्षा होती की मी परीक्षा निश्चितच त्याची रिशेड्यूल करतो आहे हे सांगणं गरजेचं होतं. ते आत्ता तरी सांगितलं कालपासून विद्यार्थी आंदोलन करतात पुण्यामध्ये. आज पुण्यामध्ये राहणं किती अवघड आहे, मराठवाड्याचे किती बोलून पुण्यात आहेत, विदर्भातली बोलं आहेत, त्यांना उत्तर महाराष्ट्रातली बोलं आहेत, एक एक दिवस खानावळीचा खर्च तर भागत नाही. आणि तुम्ही असं जर परीक्षा लांबवत गेला तर त्या विद्यार्थ्यावर फुल बिकट प्रसंग येतो. पण एक चांगली गोष्ट आहे की आज एम पी एस सीने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढची तारीख मला वाटतं ते लवकर सांगतील. आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित करावं असं मी आवाहन करतो. पण अशी घटना घडायला नको होती. विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी जेव्हा हे दाखवून दिलं की हा 25 ऑगस्टचा क्लॅश होतोय, तिथं ताबडतोब एम पी एस सीने यावर निर्णय घ्यायला पाहिजे. बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे की महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री कोण असणार, चर्चा ठरत नाही. त्यात उद्धव ठाकरेंनी पण असं म्हटलंय की आधी मुख्यमंत्र्यांचं हे करायला पाहिजे, त्यानंतर निवडणूक बरं. हा मला वाटतं मुद्दा जो आहे तो काही इथे ठरत नाही किंवा मुंबईला ठरत नाही. त्याला जोडून प्रश्न आहे की तुम्ही जी आता भूमिका अलीकडे मांडलेली आहे मुख्यमंत्री पदावरून वगैरे, त्यावरून काँग्रेसची एक वेगळी असं काय नाही. मी जी भूमिका मांडलेली आहे ती 1999 पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युतीचं सरकार चाललेलं आहे. आणि आमची आपण प्रत्येक निवडणूक जर पाहिली, 99 ची तर निवडणूक आम्ही वेगळं लढलो होतो, पण नंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पाहिलं असेल तर आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा आम्ही असा काही निर्णय घेत नाही की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे. त्यामध्ये ही काँग्रेसची भूमिका ती फक्त बॅकग्राऊंड सांगितली, मी पार्श्वभूमी सांगितली. त्यामुळे मला वाटतं की हा विषय जो आहे तर शेवटी हा मुंबईला ठरणार नाही, पुण्याला ठरणार नाही, औरंगाबादला ठरणार नाही. आमचे नेते आमचा तो निर्णय घेतील आणि तिन्ही पक्षाने बसून जर काही त्याबद्दल वेगळी भूमिका घ्यायची असेल ते घेतील. उद्धवजी मुंबईला दिल्लीला गेले होते, तिथे काँग्रेस श्रेष्ठीची चर्चा झाली, त्यामुळे तो निकाली लागलेला आहे प्रश्न. आता मला वाटतं आता आमच्या पुढचं मोठं आव्हान आहे महायुतीचा दणदणीत पराभव करायचा. आणि जे हे पक्ष सोडून ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे त्यांना घरी बसवायचं हा आमचं उद्दिष्ट आहे. आणि ताकदीने तिन्ही पक्ष ही निवडणूक लढणार आहे. जागा वाटपाची चर्चा चालू आहे, लवकरात लवकर मराठवाड्यातलं चित्र फारच चांगलं आहे. एका बाजूला संविधान बचावामुळं सर्व दलित समाज हा बीजेपीच्या विरोधात गेलेला आहे. आता त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणतात की फॉल्स नेरेटिव्ह होतं संविधान बचाव आहे. तर फॉल्स नेरेटिव्ह होतं का, 400 पारची घोषणा कोणी केली, 370 पारची घोषणा कोणी केली, कोणाचे खासदार म्हटले की आम्हाला 2/3 बहुमत आहे आम्हाला संविधान बदलायचं. तुम्हीच जर सुरुवात केली असेल तर स्वाभाविकपणे लोकांच्या मनामध्ये आणि फक्त दलित समाजामध्ये आमच्या मनात ती चिंता आहे. तुम्ही जर 2/3 बहुमताच्या आधारे संविधान बदलणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्याच्याविरुद्ध लढाई मी देणार. आत्ता तुम्ही बघितलं की तुम्हाला आरक्षण या देशातलं रद्द करायचं. भागवतजी मागे एकदा बोलले होते की आता आरक्षण भरपूर झालं बस झालं, आणि त्या दिशेने तुम्ही पावलं टाकतं. आता यू पी एस सीमध्ये लॅटरल एंट्रीचा जो विषय आहे, 45 पदावर थेट भरतीचं जी प्रक्रिया चालू झाली होती ती कशाचा द्योतक होती, तुम्हाला आरक्षण संपवायचं. राहुल गांधींनी जेव्हा त्याविरुद्ध आवाज उठवला तेव्हा त्यांना तो मागे घ्यावं लागलं. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी मागच्या दारण तुम्हाला वर्ण व्यवस्था प्रस्थापित करायची आहे, तुम्हाला मनुस्मृतीचे श्लोक घालायचे, तुम्हाला मनुस्मृती अभ्यासक्रमात घुसवायची आहे, तुम्हाला आरक्षण या त्याने प्रकारानं बंद करायचं आहे. त्याची ही लढाई विचारधारेची लढाई. जागेचं असं ठरत नाही. आणि जेव्हा ठरेल तेव्हा अंतिम यादी जाहीर होईल तेव्हा आमची प्रेस कॉन्फरन्स होईल. आता तुम्ही काही खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला कुणी सांगणार नाही. कराड तालुक्यातील टेंबू नावाचं गाव, टेंबू गावामध्ये प्रकार घडलाय. मी काल एसपींशी बोललो, बऱ्याच दिवसापासून तिथे हा प्रकार चालू होता. परंतु
मला एक्सपिरियन्स सांगितलं की त्यांनी छापा टाकून प्रकरण उघडीस काढलेलं आहे. मी अजून कराडला जाईन. ते माझ्या मतदारसंघाच्या शेजारच्या मतदारसंघामधलं गाव आहे. ते म्हणजे खरं म्हणजे पत्रकारांच्या करता ते महत्त्वाचं गाव आहे. आगरकरांची ती जन्मभूमी आहे. तिथे असा प्रकार घडणं ही अत्यंत दुःखद घटना आहे. आय टी क्षेत्रातलं तुमचं एक मोठं नाव आहे ह्याच्यातलं. तर आता अलीकडे सरकार जे आय टी क्षेत्रात इन्व्हेस्टमेंटचं जे चित्र दाखवते त्या बाबतीत हे बघा, खोटं बोलायला त्याच्या काही बंदी कोणाचं तोंड दाबलेलं नाही. कोणी काही करू शकतो. साधी गोष्ट आहे की मी महाराष्ट्रामध्ये किती नवीन उद्योगधंदे आले, किती परकीय गुंतवणूक आली आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले याबद्दल आम्हाला चिंता आहे. आज महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे. गुजरात आपल्या पुढं आहे, तेलंगणा आपल्या पुढं आहे, तामिळनाडू आपल्या पुढं आहे, कर्नाटक आपल्या पुढं आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? मग सरकारने विधानसभेमध्ये आम्हाला उत्तर दिलं की उद्योगमंत्री यावर एक श्वेतपत्रिका मांडतील. मग औरंगाबादला उद्योग आले का, नाशिकला उद्योग आले का, पुण्याला आले का, सगळे आय टीचे आणि विशेषतः सेमीकंडक्टर एरियामधले जे उद्योग आहेत ते सगळे गुजरातला का जात आहेत? तर कालच घोषणा झाली की आयफोन, आता हा जो आयफोन आहे तो आयफोन उत्पादन करणारे जे सबकॉन्ट्रॅक्टर आहेत ही अमेरिकन कंपनी ॲपल नावाची आहे, त्याचे जे सबकॉन्ट्रॅक्टर चायनीज आहेत. तर आज भारतामध्ये ॲपल फोन करणाऱ्या 4 कंपन्या, त्यातल्या 2 कंपन्या तामिळनाडूमध्ये, 1 कर्नाटकमध्ये, 1 आंध्रमध्ये, महाराष्ट्रात 1ही कंपनी. याची आम्हाला चिंता आहे. तर त्याबद्दल उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी या रोजगाराच्या परिस्थितीबद्दल, बेरोजगारीबद्दल श्वेतपत्रिका काढतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं. मी वाट बघतो आहे. आता निवडणुकीनंतर काढणार का काय मला माहिती नाही. तसंच धारावी पुनर्वसन प्रकल्प जो आहे जे अडाणींना दिलेला आहे त्याबद्दलही मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं की मी अडाणीच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची देखील श्वेतपत्रिका काढतो. कधी येणार त्याच्या चर्चा कधी होणार? म्हणून आम्हाला रोजगाराबद्दल फार मोठी चिंता आहे. आज आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढते. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं शिक्षण परवडण्यात आले आणि सरकारचा रिपोर्ट आहे, सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल यावर्षीचा जो आहे त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये म्हटलं आहे की 50% लोक जे पदवीधर आहेत ते नोकरी द्यायच्या लायकीचे नाहीत. त्याला जबाबदार कोण आहे? बेरोजगारीची आम्हाला फार चिंता आहे. बदलापूरच्या शाळेसंदर्भात तुम्ही एक आरोप केला की ती भाजपच्या संबंधित लोकांची आहे. तर उद्धव साहेब म्हणतात की ती RSS आणि भाजपच्या संबंधित आहे. तर ते ठीक आहे, कुणाचे असेल ते असेल, पण तिथं ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का हा खरा प्रश्न. बदलापूर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे की 3-4 महिन्यापूर्वी अशी घटना घडली होती आणि आम्ही त्या प्रकरणात आरोपीला फास्ट ट्रॅक प्रकरण करून फाशीची शिक्षा दिली. मी तर काय ऐकलेलं नाही, कुणाला फाशीची शिक्षा असं प्रकरण झाली मी तर ऐकलं नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती असेल तर मला माहिती. प्रश्न, महाराष्ट्रातल्या राजकारणातून तुम्हाला आता जवळजवळ 14 वर्ष होत आलेली आहे. राजकारणात मला जास्त वर्ष नाही, महाराष्ट्रात 14 वर्ष होत आहे. दिल्लीच्या राजकारणात काही अलीकडच्या काळात नाही, दिल्लीचं राजकारण दिल्लीतलं आहे, राज्यातलं राजकारण जायचं माझ्या हातात नाही. लाडकी बहिणीचा पत्रकार महिला असताना बघायला मिळत आहे. 3 टक्क्यांपैकी 1% निधी हा तिकडे वळवण्याचं सरकारकडून सांगितलं. हे पाय लाडकी बहीण योजनेबद्दल पारदर्शक योजना नाही आहे आणि आमचं त्यामध्ये म्हणणं आहे की ही त्याला फ्रीबी म्हणतात, रेवडी हा बातम्यांचा प्रकार नाही आहे. ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये भागे वाढलेली आहे, मग गॅस सिलेंडरचे दर बघा, डिझेल पेट्रोलचे दर बघा, किंवा विजेचे दर बघा, किंवा प्रत्येक जीवनावश्यक वस्तू GST दर बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी सरकारनं महागाई वाढवलेली आहे की 1500 त्याचं भरपाई होईल का? ते बिलकुल होणार नाही. त्यामुळं हे पैसे दिले पाहिजेत. उलट जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष आहे आणि जाहीरनाम्याची चर्चा होत आहे. तुम्हाला आमची मागणी असणार आहे ती तिन्ही नेत्यांनी ती मान्य करायची की याच्यापेक्षाही पैसे आपल्याला जास्त दिले पाहिजेत. पण ते पैसे देताना म्हणजे मी आज सत्तेत निवडणूक आली की चालू करायचं पुन्हा बंद करायचं, जसं दुधाचे 5 रुपये लिटरला अनुदान दिलं, 2 महिने दिले पुन्हा बंद केलं, असं नाही चालणार. तुम्ही पहिल्यांदा हक्क निर्माण करा,
UPA सरकारनं हक्कावर आधारित आम्ही कायदे केले, राईट्स बेस्ड लेजिस्लेशन, तो शिक्षणाचा अधिकार असेल, काम करायचा मनरेगा अधिकारात मनरेगा आम्ही केलं, खाद्यान्न सुरक्षेचा हक्क दिला आणि कायदा केला. तसा तुम्ही हक्क द्या, कारण हा सामाजिक सुरक्षा जाल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कल्पना चांगली आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की ही सरकारची योजना आहे, भाजपची योजना नाही आहे किंवा एकनाथ शिंदेची नाही आहे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारामध्ये वाद चाललेला आहे की मुख्यमंत्री लिहायचं का नाही, ते त्याचा वाद चालू द्या. पण ही भाजपची किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाची भूमी योजना, ही सरकारची योजना आहे. त्यामुळं सरकारच्या योजनेमध्ये प्रत्येक नागरिकाने भाग घेतला पाहिजे, नियमाच्या अंतर्गत राहून. आता त्याला 48,000 कोटी वार्षिक खर्च आहे, सरकारला कर्ज काढावं लागते. पण एका बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामाची कामं काढली गेली, सर्व तार रोडचं काँक्रीटकरण करण्याकरता कधी 36,000 कोटीची घोषणा केली, पैसे आणणार कुठून? आता सरकारवर इतकं मोठं कर्ज झालेलं आहे की 7,80,000 खर्च आत्ता आहे. आणि हा यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये मूळ अंदाजपत्रक जून महिन्यातलं आणि नंतर पुरवणी मागण्या जर घेतल्या तर 2,40,000 कोटीचा अतिरिक्त तोटा आहे. तो तोटा धरल्यास ते कर्ज आपलं 10,000 कोटी 10,00,000 कोटीच्या वर जाईल. तर पुढच्या पिढ्या कसं फेडतील हे कर्ज मला माहिती आहे. 550 कोटी रुपये आता लूट चाललेली आहे की आणि त्याकरता कदाचित लुटीमुळेच निवडणुका लांबवल्या आहेत की आणखी काही लुटता येतं का बघूया. तर लुटायला काही राहिलेलं नाही. राज्य अशांत झाले, एका आकड्यामध्ये तुम्ही 3 घटना पाहिल्या असतील. राज्यामधील वातावरण पेटले, काय केलं? थोडं कुठेतरी राजकीय नेत्याने जबाबदारी घेतली पाहिजे. गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना याबद्दल काही संवेदनशीलता असेल तर त्यावर ते निर्णय घेतील. आता उद्याच्या मोर्चामध्ये आमची ती मागणी होईलच. मला वाटतं की एक राजकारणातले एक पातळी जी आम्ही काँग्रेस पक्षाने जी परंपरा घालून दिली लालबहादूर शास्त्रींच्यापासून, त्यामुळे ह्या ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये सरकारला आलेलं पूर्ण अपयश पाहता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.